हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा व आरोग्यदायी जावो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही नाही, आपली साधी सोपी थोडीशी भाजीला आपल्या घरात काही नसल्यावर आपलं जे पण काही आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करणे आणि थोडीशी किचन सफाई केलेली दाखवणार आहे, करताना नाही आहे, आणि नंतर मी केलेली थोडीशी शॉपिंग दाखवणार आहे. तर चला बघूया कसा आहे आपला आजचा व्हिडिओ. तर चला, ही आपली सायंकाळची दिवाबत्ती झालेली आहे, म्हणजे दिवा वगैरे लावलेला आहे मी, आणि आता आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर आत्ता वाजलेले आहे साधारणतः 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत. तर माझ्या घरात भाजीला काही नव्हतं, तर मी भाजी करणार आहे एक बटाटा आणि एक शिमला, हे दोनच पदार्थ आहेत माझ्याकडे, त्याचीच मी भाजी करणार आहे. तर एक बटाटा आणि एक शिमला मी चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये एक कांदा चिरून टाकलेला आहे, थोडीशी जिरे मोहरी टाकलेली आहे आणि लसूण जो आहे तो ठेचून नाही टाकलेला आहे, खुडून टाकलेला आहे बारीक बारीक चिरून. आणि कांदा वगैरे व्यवस्थित भाजून झाला की आपले जे आहेत ते रेगुलर मसाले आपले टाकलेले आहेत, जे की जिरा पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि थोडंसं धने पावडर, आणि त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट. आणि जे आपली बटाटा आणि शिमला जी चिरून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे. तर एकदम छान भाजी झालेली आहे ही. अशी तुम्ही सुकी ठेवली तरीही चालेल आणि तुम्हाला थोडीशी रस्सा भाजी करायची असेल तरीही चालेल. बघा, तर ही होण्यासाठी आपल्याला मंद आचेवर 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचे आहे. मग बघ, म्हणजे एकदम अशी सॉफ्ट अशी शिमला आणि बटाटा होऊन जातो. तर चला आपण याला झाकून ठेवूया 5 ते 7 मिनटं मंदाचेवर. झालेली आहेत आपली 5 ते 7 मिनटं. तर चला आपण आता बघूया कशी झाली भाजी आपली. तर बघा, एकदम सुक्की भाजी जर तुम्हाला हवी असेल तरी आपण अशी ठेवू शकतो, नसेल पाहिजे आपल्याला तर थोडीशी. आता मला ही पुरवणीची करायची म्हणून मी थोडीशी हिला रस्सा करणार आहे. तर हे बघा, छान अशी भाजी आपली शिजलेली आहे. तर बघा कशी एकदम मिळून आलेली आहे, असं नाही की रस्सा पाणी वेगवेगळं झालेलं आहे, असं काही नाही, एकदम छान भाजी झालेली आहे आपली ही. तर ही अशा प्रकारे होते ही भाजी. आणि एका साईडला मी घेतलेल्या आहेत चपात्या करून. तर बघा, आपल्या चपात्यासुद्धा एकदम मऊसूत आणि छान झालेल्या आहेत. तुम्हाला जर चपात्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला शेअर करेल. यातमध्ये काही नाही आहे, फक्त कणिक व्यवस्थित मळून घेतले ना, चपात्या आपल्याला जशा पाहिजे तशा होतात. तर बघा, एकदम कशा टम अशा चपात्या फुगलेल्या आहेत आपल्या. आणि ही आपली झालेली आहे भाजी चपाती. थोडीशी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे सोबत आणि लोणच्याची फोड घेतलेली आहे. आणि आता जेवणं झालेली आहेत तर आपण करूया किचनची थोडीशी साफसफाई. केलेली आहे ती तुम्हाला दाखवत आहे. मी रोज संध्याकाळी अशी किचनची साफसफाई करून ठेवते, म्हणजे सकाळी काहीही टेन्शन राहत नाही. उठलं की आपला गॅस पुन्हा एकदा पुसून घेऊन आपण त्याला हे पूजासुद्धा करू शकतो आपण गॅसची, नसेल तर आपला हात जोडून उदबत्ती वगैरे ओवाळून आपल्या स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करू शकतो. कारण आपल्याला सुरुवातीला सर्वप्रथम किचनमध्ये जायला लागतं.
तर हा आपला किचन शेजारीच रॅक आहे. रॅकमध्ये काय आपलं जसं ठेवलं तसं राहत नाही, कधी कसं असं माहिती आहे का, हे घेतलं तर दुसरीकडे ठेवलं जातं, ते घेतलं तर दुसरीकडे ठेवलं जातं, त्यामुळं त्याला 2-4 दिवसाला व्यवस्थित ठेवावंच लागतं. आणि भांडी जे सध्या मी रॅकला लावलेली नाहीत त्यामुळे तुम्हाला रॅक हा मोकळा दिसत आहे. तर काही भांडी टोपलीत ठेवलेली आहेत आणि काही भांडी घासून बाजूला पालती ठेवलेली आहेत. आणि आता आपण केलेली आहे शॉपिंग थोडीशी. तर शॉपिंग करताना मी रस्त्याला बघितलेली हे एक छान अशा गाड्या होत्या. ह्या गाड्या पूर्ण लाकडी होत्या. बनवणाराचं किती मास्टर माइंड असून बघा. आणि इथे तुम्हाला मी दाखवणार आहे की आज मी केलेली थोडीशी खरेदी. तर खरेदी ही केलेली आहे देवाची आणि थोडीशी देवाला लागणाऱ्या साहित्याची. जास्त काही नाही, फक्त आपल्या 1-2 वस्तू आणलेल्या आहेत मी. तर चला तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा महालक्ष्म्या. तर महालक्ष्म्या माझ्या खूप जुन्या झाल्या होत्या, 20 झालं होतं, म्हणून म्हणलं की चला आपण चेंज करूया. तर मी चेंज केलेले आहेत. हे बघा मुखवटे मी तुळशीबागेतून घेतलेले आहेत. तर कसे तुम्हाला कसे वाटतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडले आहेत बघा. हे बघा एकदम असे पाणीदार छान डोळे, एकदम कातीव अशा भोवळ्या दिसतात त्यांच्या. आणि छान अशी डोक्यामध्ये बिंदी आहे, गळ्यामध्ये जे आपण ठुशी टाईप जो हार आहे तो सुद्धा आहे. आणि ह्यांना गंध वगैरे सुद्धा छान लावलेला आहे. आणि एकदम सिंपल टाईप असे छान वाटतात बघा ह्या महालक्ष्म्या. तर मला जास्त ते टोप वगैरे ठेवण्यापेक्षा आपल्या साध्याच छान वाटतात. तर हे बघा जवळून पाहिलं तर एकदम पाणीदार दिसतात बघा अशा. आणि त्यासाठी पुन्हा आणि हे जे आहेत ते आपल्या झेंडूच्या फुलाच्या ज्या माळा आहेत त्या घेतलेल्या आहेत मी, 2-3 घेतलेल्या आहेत. आणि हे जे आपल्या दरवाजाच्या तोरणाच्या साईडने जे लावायचे असतात ते घेतलेले आहेत मी. ह्याला काय म्हणतात मला काय माहीत नाही आहे, पण मिस्टरांना आवडले तर त्यांनी घेतलेले आहेत हे. तर मला तुम्हाला याचं नाव माहीत असेल तर मला नक्की सांगा. आणि खरंच छान वाटतात बघा याच्यामध्ये ना. तुम्हाला झूम करून दाखवल्यावर दिसतं ते, पण मी झूम नाही केलेलं याच्यामध्ये. तर गणपतीचे जे हे आहेत ना मूर्ती त्या त्याच्यामध्ये आहेत बघा छोट्या छोट्या. आणि हे जी साईडचे आहेत ना ज्या घंट्या म्हणतो आपण त्या, तर त्या घंट्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत 2-4. तर म्हणलो चला सजावटीला त्या पण छान वाटतात. आणि हे घेतलेलं आहे देवासाठी आसन. तर हे आसन मी लाल रंगाचं घेतलेलं आहे. आणि छान अशी याच्यावर डिझाईन केलेली आहे. तर ती डिझाईन पण छान दिसते. आणि एकदम हे जे वर्क आहे ते एकदम छान आणि सुबक अशा प्रकारचं आहे. एम्ब्रॉयडरी केलेली आहे बघा ह्याला. तर चला बस आपली एवढीच छोटीशी खरेदी होती पण तीच माझ्यासाठी खूप आहे. कारण आता सण आल्यामुळे सगळंच खूप महागसुद्धा आहे, खूप महाग आहे. आणि महाग असल्यामुळे आपलं जेवढं लागेल तेवढंच घेतलेलं बरं. आणि माझ्या काही जी वस्तू आहेत त्या महालक्ष्मीच्या गावी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे इथं जरा कमी असल्यामुळं मी थोड्या घेतलेल्या आहेत. तर चला कशी वाटली तुम्हाला ही जी माळ आहे ना, जी आपण फुलाची झेंडूच्या जी फुलाची माळ आहे ना केलेली, ती मला भेटलेली आहे बघा 35 रुपयाला एक. आणि 60 रुपये 35 ही एकदम कमीत कमी रेंजची घेतलेली आहे मी, पण छान आहे. आणि ह्याच्यापेक्षा महागसुद्धा खूप आहेत. तर त्या 60 रुपयाला अशा काहीतरी होत्या बघा, तर मी त्या नाही आणलेल्या. तर चला कशी वाटली तुम्हाला आपली थोडीशी शॉपिंग. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.